नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपले स्वागत। खानापूर मतदारसंघात आमदार अनिल बाबरांचे पारडे जड। खानापूर मतदारसंघात सध्या निवडणुकीचा वारा सुसाट सुटलाय। जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसे वातावरण गरम होताना दिसते। नुकतेच माजी आमदार सदाशिव पाटील गटाने ॲडव्होकेट सदाशिव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जोरदार शक्ती प्रदर्शन केले। कीर्तन प्रवचनाचा ट्रॅक पकडत त्यांनी राजकीय प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलाय, तर दुसऱ्या बाजूने विद्यमान आमदार अनिल बाबर यांनीही जोर धरल्याचे लक्षात येते। लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी संजय पाटलांच्या सोबत जात विधानसभेची रंगीत तालीम यशस्वी केली। खानापूर मतदारसंघात संजय पाटलांना विट्यासह तालुक्यातून मताधिक्य दिले, त्यातच त्यांनी टेंबूचे पाणीही आणले। घाटमाथ्यावरल्या काही भागात टेंबूचे पाणी आल्याने बाबर गटाची ताकद वाढली आहे। गेली 4.5 वर्ष आमदार अनिल बाबर यांनी मतदारसंघात चांगला संपर्क ठेवला आहे। लोकांचे प्रश्न विधानसभेत ताकदीने मांडले, सतत ते लोकांच्या संपर्कात राहिले, त्यामुळे आज घडीला खानापूर मतदारसंघात आमदार अनिल बाबर यांच्याच पारडे जड असल्याचे दिसते। करूया जागर पुन्हा भाबर असा नारा देत बाबरगड ताकदीने कामाला लागले। खासदार संजय पाटलांना शब्द दिल्याप्रमाणे त्यांचे काम निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करत शब्द पाळलाय। संजय पाटलांना निवडून आणण्यात महत्वाची कामगिरी बजावली आहे, त्यामुळे त्यांचा पैरा फेडण्याचा शब्द खासदार संजय पाटलांनी दिलाय। आता मी उपकाराची जाणीव ठेवणारा मनुष्य तुम्हाला सगळ्या मंडळींना निश्चितपणाने विश्वासानं सांगतो की या निवडणुकीमध्ये अनिल गोंडे आपणाला, ज्यांना मी आजपर्यंत काही राजकारणामध्ये मदत केली, काहींनी जाणली काहींनी जाणली नाही, उपकाराची फेड अपकारानं केली, ते माझं कर्तव्य होतं। मी काही त्यांना बांधून घेतलं नव्हतं। मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो की विधाच्या विधानसभेला फारावली राहिलेला नाही। अनिल भाऊ काय सांगायचं ते सांगू दे। आपणाला ताकदीनं मोठ्या मताधिक्यानं संजय बापू गोसावी साहेब मला वाटतं अनिलांनी खंत व्यक्त केली, आपणाला मोठ्या ताकदीनं ही विधानसभेची निवडणूक अनिल भाऊंच्या रूपानं मोठ्या मताधिक्यानं जिंकायच्या। लोकसभेला चित्र वेगळं होत, आपल्या बरोबर काम राहून आपल्या विकास गतिमान करणारी माणसं कोण, ते उद्याच्या विधानसभेमध्ये अनिल भाऊंच्या रूपानं आपल्याला हे ताकदीनं काम करायचं आहे। आणि किमान 25,000-30,000 मताधिक्याचं लीड घेऊन आपल्याला सगळ्यांना अनिल भाऊंना एकूणच खानापूर विधानसभा मतदारसंघात आमदार बाबरगड सध्या जोरात व मजबूत असल्याचे दिसत आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही। वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी। विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर। Student of Shivprataap Academy Vita. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shivprataap Academy was the best decision. Shivprataap Academy mein mi yashasvi zalo, tumhi sudha yashasvi va.